भारताचं धोरण नेहमीच उद्योग अनुकूल असल्यानं कोरोना महामारी असूनही भारतात गुंतवणुकीत वाढ झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं ते आज इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्टर्स समिट या गुंतवणूकदार शिखर परिषदेत बोलत होते संपूर्ण जग भारताकडे मोठ्या पाहत आहे आणि देशाला जागतिक पसंतीचं गुंतवणूक क्षेत्र बनवण्यासाठी भारत सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांचा लाभ उद्योग क्षेत्रांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी केलेल्या आवाहनाचा दाखला दिला इतर कोणत्याही ठिकाणा इतकंच गुंतवणूकदार भारतात सुरक्षित आहेत असं म्हणाले वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर भारताचा ठाम विश्वास असल्यानं कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाला भारतानं औषधांचा पुरवठा केला असं म्हणाले किफायतशीर दरात औषधं पुरवणारा देश अशी भारताची ओळख झाली आहे असं त्यांनी सांगितलं